अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात ही गोष्ट खरी आहे, पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस? नाही, आमच्या शेजारी राहते, नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते. भाऊ भाऊ बघा केवढं दुःख झालं, तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला कळवीन. जागा रिकामी झाली की ते कळवणार आहेत. चल जास्ती होते. तुमचा चेहरा बघून कोणी नोकरी द्यायचं वाटत नाही. अरे बाई बनून आलो तरी कोणी नोकरी देत नाही. घरी जा आता, मला कामावर जायचंय. तुम्ही जा कामावर, आम्ही बसतो घरी भांडी घासत. जा चल भांडी घासतोय. बाप रे. अहो काकू हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काय संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो विसरलेच होते हो मी, चावटच आहेस. इथं वांदे होतील म्हणजे जाते. हा उभी ती मेली. इंगळ्या. हा ए इंगळ्या. अरे काय चाललंय काय? किती धूळ साठली आहे? साफ नाही करायची काय? साफ कर. तर मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. फरक आहे चल. तोपर्यंत मी जातो डबे. हॅलो आता काय खैर नाही, केबिन पर्यंत आवाज पोहोचला असेल बहुतेक. अरे मॅडम ने बोलवलेलं वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय? अरे छडी एकच अबुक आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उचलून धरले होते, धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा आता थोडीशी पावडर खाली साडली पण तोंडाला लावली. काय म्हणायचं ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच, ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हो खरं धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचेच हे माझ्या लक्षातच नाही आलं. तस पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या बसा. हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. सुरेख दिसत हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसत हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहू असं वाटतंय. थँक्यू. मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू. बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर समाने. तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा मी येतो, माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील. म्हातारी घरातच आहे. एक काके मी आलोय. बळी बळ्या मेले आता मागच्या सारखा तुला पोलिसांच्या ताब्यात देते. अरे तू पुतळे आहेस की वैरी? बडबड बंद कर आणि पैसे दे मुकाट्यानं. एक दमडा मिळणार नाही. स्वतःच्या इस्टेटीची वाट लावली आहे तर मला चढतोय? अरे शरम वाटायला पाहिजे तुला. शरम वाटायचं कारण काय? अगं म्हातारे तू मेल्यावर माझ्याशिवाय दुसरं वारस कोण आहे तुला? तुझी सगळी इस्टेट मलाच मिळणार आहे. त्यातली आपली थोडीशी ऍडव्हान्स मध्ये मागितली. चालतो आवाजे तू तरी भेटलीस एकटी तू. अरे देवा, देव सुद्धा येणार नाही तुझ्या मदतीला. इथं कार पैसे जे भवाने सटवे तुलाही बघून घे कधीतरी. अरे जा अरे मुर्त्या मला बघ, तू स्वतःचा थोबाड आरशात बघ ना तू. का माझी बाय ती इतकी मर्दाशील असं वाटलं नव्हतं हो मला. मावशी कोण होता? होतो माझा पुतण्या रे. मेल्यानं स्वतःच्या नावाची इस्टेट उधळून टाकली
त्याचा आणि माझा आता काही एक संबंध नाहीये, पण पैशासाठी सतत मला असं छळत असतो। आज तू होतीस म्हणून मी वाचले। तुम्ही काळजी करू नका लीला मावशी, परत येऊ दे तर खरं, मुंडी मुरगळून ठेवते कोंबडी सारखी। तुम्हाला सांगते, लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची, बैठका मारायची। ओ पहलवान वहिनी, चला भाऊजी तुम्ही पण येते। हा मी सोलकर 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 दर्याची राणी, मी सोलकर। काय ग, बँकेत फार काम असतं का ग? काय वेळ असतं काय वेळ नसतं। मी पण मुंबईला गेल्यावर काम करण्याचा विचार करते। अच्छा, मग लग्नाचा विचार केव्हा करणार? कुणास ठाऊक केव्हा करणार ते। का, कोणाच्या प्रेमात पडली नाही सजून? अगं प्रेमात पडणं हे तुझ्या नवऱ्यासारखं स्टुलावरून पडणं इतकं सोपं नसतं काही। आणि खरं सांगू, आपल्या मनासारखा तरुण भेटला तर पाहिजे। म्हणजे तुझ्या मनात त्याचं चित्र तयार आहे म्हणायचं? सांगते खरं? कोणाला सांगणार नाहीस? आई शपथ नाही सांगणार। माझ्या डोळ्यासमोर आहे तो तरुण, देखणा, रुबाबदार, डोळ्याला गॉगल, तोंडात पाईप, बोटानं किल्ली फिरवणारा आणि फर्स्ट क्लास इंग्लिश बोलणारा। अर्थात मी त्याला आवडले पाहिजे। भाग्यवानच पई, तुझ्या अपेक्षा तरी चांगल्या आहेत, आमच्यासारखं नाही। डोळ्या पुढे चित्र येण्याच्या आता मी प्रेमात पडलो। असं भेटेल का ग एखादा तरुण? हो नक्की भेटेल। तुझ्या तोंडात साखर पडो आणि त्या भाग्यवानाला तुझ्या ओठातली साखर मिळो। काय ग तुझं? सुषमा, सुषमा, तुला हे शोभत नाही शंतनू। हे बघ, मला एकदा बोलण्याची संधी तरी दे, माझं म्हणणं तरी ऐकून घे प्लीज। काय ऐकायचंय? तू मला का फसवलंस याची कारण सांगणारेस? हे बघ, आपण जरा त्या झाडाखाली बसूया, मी तुला सगळं काही समजावून सांगतो प्लीज। तुला जे काय बोलायचं ते लांबून बोल, जवळ्याची गरज नाहीये। हे बघ सुषमा, तुझा राग मला कळू शकतो, पण मला सुधाशी लग्न का करावं लागलं हे तरी जरा समजून घे। तुला माहित नसेल पण सुधाला पोटाचा कॅन्सर आहे, ती 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस काढू शकणार नाही या जगात। काय काय सांगतोयस तू हे? तरी सुद्धा तिच्याशी मी लग्न केलं, मी इतका मूर्ख वाटलो का तुला? अग, माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी हे सगळं केलं। आणि मला दिलेलं वचन ऐकून घे। सुधा ही माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी, माझ्या वडिलांनी मित्राला वचन दिलं होतं की तुझी मुलगी सून म्हणून घरात घेऊन येईन, आणि तो मित्र वारला। आणि मग? माझे वडील शेवटचा घटका मोजत असताना त्यांनी माझ्याकडनं पाणी मागितलं, मी पाणी घेऊन गेलो तर माझा त्यांनी हात धरला आणि म्हणाले, शंतनू मला एक वचन दे, नाही तर मी पाणी नाही पिणार। मला हो म्हणण्याखेरीज दुसरा काही इलाजच नव्हता। त्यांनी माझ्याकडनं कोणतं वचन मागितलं ठाऊक आहे? कुठलं वचन? सुधाशी लग्न करण्याचं। त्यांना तिच्या अल्प आयुष्याची कल्पना होती, तरीही त्यांनी वचन मागितलं आणि मी दिलं। त्यांना समाधानाने डोळे मिटले। मला माहिती आहे माझा संसार 4-5 महिन्यापेक्षा जास्त नाहीये, पण तिला मी अशा अवस्थेत कुठं सोडणार? आणि त्यात माझा अभ्यासाचं टेन्शन आणि तुझा गैरसमज। मी कसा जगतोय माझच मला माहिती। शंतनू, तुझी परिस्थिती मला कळते, पण आपण आता काहीच करू शकत नाही। हो ग, पण तू तुझ्या डोळ्याचा तिरस्कार मात्र काढून टाक। मला तुला आणखीन खूप काही सांगायचं आहे ग, पण इतक्यात नाही सांगता येणार, थोडे दिवस थांब। शंतनू, अरे बाप रे, खूप उशीर झाला, मला जायला पाहिजे, मनीषा माझी वाट पाहत असेल। हा मुलांनो, आत्ता शिकवलेला राग उद्यापर्यंत तुम्हाला आला पाहिजे, आणि तुम्हाला आला तर मला राग येईल काय? नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपण? मी विनस कॅसेट रेकॉर्डिंग कंपनी कडून आलोय। माझ्याकडे? म्हणजे तुमचा काही घोटाळा वगैरे? नाही नाही, घो पण नाही टाळा पण नाही। मिस्टर सुधीर आपणच ना? हो हो। अहो, आम्ही तुमचे 1-2 सुगम संगीताचे कार्यक्रम ऐकले, तेव्हा आम्ही ठरवलं तुमच्या गाण्याची काढायची कॅसेट। हो खरं सांगताय? अहो अहो, फार आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे मला मंजूर आहे। मग या कागदावर करा सही, हे पेन आणि हे 1000 रुपये ऍडव्हान्स। अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।